नमस्कार, मी मेघा कुटिक, जी 24 तासमध्ये आपलं स्वागत. परीक्षा संपल्या आणि उन्हाळा सुरू झाला की पालकांना वेध लागतात ते समर कॅम्प्स, म्हणजेच उन्हाळी शिबिरांचे. हे कॅम्प्स फॅड आहेत का? या कॅम्प्सद्वारे खरंचच क्रीडा संस्कृती निर्माण होते का? या कॅम्प्सद्वारे खरंचच मुलामुलींमध्ये खेळाची आवड निर्माण होते का? हे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून आपण जाणून तर घेणारच आहोत. याचबरोबर झोपडपट्टीतील गरीब मुलांसाठी असलेला मोफत कॅम्प, अन्य खेळाडूंसाठी असलेला कॅम्प आणि धारावीतील कॅम्प, ह्या साऱ्यांचा आज आपण वेध घेणार आहोत आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. आपल्याकडे अजूनही क्रीडा संस्कृती रुजलेली नाही, मात्र कॅम्प संस्कृतीची पाळंमुळं रोवू लागली आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला विरंगुळा म्हणा किंवा वेळेचा सदुपयोग म्हणा म्हणून कॅम्प्समध्ये घातलं जातं. मात्र अशा कॅम्प्समध्ये आपल्याला खरोखरच टॅलेंटेड किंवा प्रतिभावान खेळाडू गवसतात का? याबाबतचा हा रिपोर्ट. उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध प्रकारच्या आणि विविध वयोगटासाठीच्या समर कॅम्पचं आयोजन केलं जातं. त्यातले बहुतांश कॅम्प्स म्हणजे धमाल मस्ती. उन्हाळ्यात मुलांसाठी विरंगुळ्याची ठिकाणं किंवा पालकांच्या दृष्टीनं मुलांनी बिझी ठेवण्याची ठिकाणं. मुलं क्रीडांगणाकडे वळली पाहिजे. ती वळण्याकरता ही शिबिरं खूप उपयोगी पडतात. नाहीतर आजचा तरुण वर्ग म्हणा, बालवर्ग म्हणा, हा मोबाईल, TV, कॉम्प्युटर ह्यातच अडकलेला आहे. यातनं तो बाहेर पडायचा असेल तर या निमित्ताने मैदानसुद्धा आहे आणि मैदानात मातीत खेळल्यानंतर सुद्धा आनंद मिळतो. हे तो त्या मैदानात शिरले शेतला कळत. दादरमधल्या समर्थ व्यायाम मंडळासारख्या काही संस्था अतिशय चांगल्या उद्देशानं समर कॅम्पचं आयोजन करतात. प्रामुख्याने मुलांना मैदानाकडे वळवणं, वेगवेगळ्या खेळांना लागणाऱ्या मूलभूत शारीरिक कुवती ज्या आहेत त्या कशा वाढवायच्या, त्याच्यासाठी कोणते व्यायाम करायचे, स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काय काय व्यायाम केले पाहिजे. मातीत ती मुलं गेली तर खऱ्या अर्थाने त्यांची प्रतिकार शक्ती पण वाढते. हा एक भाग. मुलांना वेगळ्या विश्वात जायला मिळतं. फक्त आईवडिलांच्या छत्रछायाखाली न राहता कुठेतरी नवीन काहीतरी खेळायला मिळतं आणि या शिबिराच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने पुढची पिढी तयार होते. अशा कॅम्प्समधून आपल्याला गुणी खेळाडू गवसतात का? आणि एवढ्या कमी कालावधीत मुलाला कोणत्या खेळाची आवड आहे किंवा त्याच्यामध्ये कोणता खेळ खेळण्याची क्षमता आहे हे समजतं का? तर नक्कीच नाही. मात्र ह्यामुळे मुलांना मैदानाची तोंड ओळख होते. खेळाडूंना मैदानाकडे आणण्यासाठी ही शिबिरं नक्की उपयुक्त ठरतात, कारण मुलांना खेळण्याचा आनंद म्हणजे काय आहे हे समजतं. जिकडे पैसे घेतले जात आहेत पण शिकवण्याची खरोखर इच्छा आहे, तळमळ आहे, अशी शिबिरं मात्र मुलांच्या मनात व्यायामाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करतात आणि त्यामुळे क्रीडा संस्कृती मला वाटतं वाढायला नक्की हातभार लागतो. ज्यांना थोडंफार नॉलेज आहे, थोडं ज्ञान आहे, अनुभव, त्यांचं वाढवणं त्यांना अजिबातच काही येत नाही. जे पहिल्यांदा अशा प्रकारच्या प्रशिक्षणाला आलेले आहेत त्यांना त्याची गोडी लावणं, एक ओरिएंटेशन त्यांचं करणं, हा दोन उद्देश या शिबिरामध्ये असतात. आता परत असे योग येऊन असं वाटते की सर्व मुलं आता एकच झाले, म्हणजे सर्व डिफरंट स्कूलचे इथे आले आहेत. घरी बसून काय ना करून पुस्तक वाचून जेव्हा बोर होतं, पण आता इथे खेळायला मिळतं. 10 दिवसाचं कोर्ट आहे. अनेक कमर्शियल आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून किंवा कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस कॅम्प्स आयोजित करून मुलांना आकर्षित करतात. पण अशा कॅम्प्समुळे मुलांमध्ये खेळाबाबत आवड निर्माण होईलच ह्याची शाश्वती नसते. काही चांगल्या संस्था आहेत की ज्या संस्था शिबिरांचा खास उद्दिष्ट मुलांना त्या क्रीडा संस्कृती वाढावी म्हणून करतो आणि क्रमांक 2 क्रीडा संस्कृतीतनं आपल्या संस्थेमध्ये चांगली मुलं यावी याकरता. कॅम्प्समुळे निदान काही दिवस मुलं सकाळी किंवा संध्याकाळी मैदानावर निदान हजेरी तरी लावतात, अन्यथा आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात मुलं तशी कमीच खेळताना दिसतात. एवढंच की या कॅम्प्सकडे पालक विरंगुळा म्हणून पाहतात, तर ह्या कॅम्प्सकडे जरा गांभीर्यानं पाहिलं तर क्रीडा संस्कृती रुजायला मदत होईल. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. पालक आपल्या पाल्यांना शिबिरांमध्ये नक्की का घालतात? एक विरंगुळा म्हणून की उन्हाळ्यामध्ये आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलाला बिझी ठेवण्यासाठी की स्टेटस सिम्बॉल म्हणून. नक्की पालक आपल्या पाल्यांना शिबिरांमध्ये का घालतात, त्यामागचा उद्देश काय असतो हे पालकांशी बोलून आम्ही जाणून घेतलंय.
शाळेची सुट्टी सुरू झाली की अनेक पालक आपल्या मुलांना कुठल्या शिबिरात घालता येईल याची चौकशी सुरू करतात. आपल्या मुलाला खरंच खेळाची आवड निर्माण व्हावी किंवा त्यांना मैदानी खेळ खेळावेत हा त्यामागचा उद्देश असतो की केवळ आता उन्हाळ्याच्या सुट्टी त्यांना कुठे अडकवायचं हा त्यांचा उद्देश असतो. हे इथे काही पालक आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आप मुझे बताइए अपने अपने बच्चों को कैंप में क्यों डाला है, क्या रीजन है उसके पीछे? कैंप में डालने का रीज़न ये है कि फिजिकल एक्टिविटीज़ के लिए आज की तारीख में बच्चों लोग को बहुत ज़रूरत है. और ये मलखम जैसा हमारा एनिशेंट स्पोर्ट्स जो इंडिया का स्पोर्ट्स है वो हमको प्रमोट भी करना है, सेम टाइम पे उसको बढ़ावा भी देना है. तो हम लोग बच्चों को इंटरेस्ट पैदा करेंगे कि आप ये स्पोर्ट्स में जाएंगे तो अपने एनिशेंट जो चल रहा है स्पोर्ट्स एक्टिविटीज़ वो आगे बढ़ेगा. That's why we are यहाँ पे उनको डाला है. गेली 4 वर्ष माझी मुलगी जाते आहे कॅम्पमध्ये आणि ती खूप चांगली म्हणजे ती आहेच ॲक्टिव्ह पण इथे गेल्यानंतर ती अजून काही खूप चांगलं शिकू शकली. आणखीन एक शिकवतात पण चांगले, एक शिस्त एक प्रकारची मेंटेन होते मुलांना. असं नाही की आपण असं कॅम्पमध्ये टाकलं की आपलं काम झालं, पण तिकडे गेल्यानंतर ते बघतात प्रत्येक मुलाकडे त्यांचं स्वतः लक्ष असतं की किती पुढे जात आहेत, किती काय करत आहेत ते, आणि त्या प्रत्येकाला एक शिस्त आणि त्याच्याबरोबर खेळ आणि त्याच्याबरोबर त्यांच्या काही इतर ॲक्टिव्हिटीज डेव्हलप करण्यासाठी ही कॅम्प मदत करते. तुम्ही त्याला उन्हाळ्याच्या सुट्टी व्यतिरिक्त इतर शिबिरांमध्ये घालता आणि घालत नसेल तर काय रिझन आहे, कारण काय? ॲक्च्युली मी माझ्या मुलीला 2 वर्षापूर्वी ते घातलेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जिमनॅस्टिक इज समथिंग जे तिला व्यवस्थित येईल आणि या ह्याच्यामुळे आम्हाला ती एक तिचा कल त्या बाजूला असं कळलं. पण आता मी रेग्युलरली तिला रिदमिक जिमनॅस्टिकला टाकलं आहे ह्याच्यात. म्हणजे पहिल्यांदा शिबिरात गेल्यामुळे आम्हाला कळलं की दिस इज समथिंग की तिला त्याच्यात आवड आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात तुम्ही तिचं पुढे करा, तिला आवड आहे ह्याच्यात. त्याच्यामुळे तिच्या फिजिकली आणि मेंटली दोन्ही तिच्यात भरपूर फरक दिसत आहेत. म्हणजे ती जास्त फोकस्ड आहे, पण पुढे खेळाडू आहे. बाकी फिजिकली तर मदत होतेच पण अभ्यासात सुद्धा त्याची भरपूर मदत होते. ह्या शिबिरांच्याबद्दल मी एकदम छातीडोकपणे सांगू शकतो की ही गेली कित्येक वर्ष हे शिबिर चालू आहे आणि या शिबिराचा फायदा शेकडो मुलांना झालेला आहे. त्याच्यातनं एक चांगला मेसेजही ते लोक घेऊन जातात. शिस्तबद्धपणा लागतो, एक टायमिंगचं महत्त्व मेन म्हणजे कळतं. ह्याच्यामध्ये या शिबिरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातली काही मुलं ही शिकवतात त्यांना, छोटी मुलं किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मुलं, दादा ताई असं बनवून शिकवतात. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या खेळांचं स्पर्धा छोट्या छोट्या आतल्या आत भरवतात. त्याच्यामुळे त्यांना कॉम्पिटिशनला फेस करणं किंवा कसं पुढे जायचं, कसं मल्लखांब वगैरे ह्या सगळ्याची तर तोंडओळख होतेच, पण बाकीचेही छोटे छोटे गेम्स इकडे केले जातात. व्हिडिओ जर्नालिस्ट श्रीनिवासनसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. उन्हाळ्यात विविध वयोगट आणि विविध प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलं जातं. अगदी 5 वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंतची शिबिरं आयोजित केली जातात. याखेरीज दिव्यांग, मूकबधिर आणि अंधांसाठीही शिबिरांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्क इथल्या समर्थ व्यायाम मंडळामार्फत अंधांसाठीचं शिबिर आयोजित केलं गेलं आहे. या सगळ्या मुली दृष्टीहीन आहेत. या दृष्टीहीन मुलींसाठी शिवाजी पार्क मधल्या समर्थ व्यायाम मंडळाकडून मल्लखांबाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. त्यांना सध्या मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. उन्हाळी शिबिरातलं फक्त औपचारिक प्रशिक्षण नव्हे तर एखाद्या व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होता येईल अशा प्रकारे मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. या मुलीही इथे मल्लखांब खेळाचा मनापासून आनंद लुटताय. मला इकडे वॉर्म अप शिकायला मिळतं, रोप मलखांब शिकायला मिळतं, पोल शिकायला मिळतं. जे आम्हाला शिकता येत नाही ते सुद्धा शिकायला मिळतं. आम्हाला सगळे हेल्प करतात. आम्हाला इकडे खूप छान वाटतं कारण व्यायाम केल्यावर बॉडी एकदम तल्लक राहते, डोकं चालतं. मला ना रोप मलखांब, सूर्यनमस्कार आणि पेन्सिल रोल, पप्पी रोल आम्हाला शिकायला मिळतं. जे जे शिबिरामध्ये आम्हाला शिकवतात ते आम्ही डायरीमध्ये लिहितो. आम्हाला एन्जॉय करायला पण खूप आवडतं. समर्थ व्यायाम मंडळाच्या मल्लखांब प्रमुख नीता ताटके यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींचा सराव सुरू आहे. समर्थ व्यायाम मंडळाचे प्रमुख उदय देशपांडे स्वतः जातीनं या मुलींना मल्लखांबाचं प्रशिक्षण देण्यासाठी मैदानात उतरतात. या दृष्टीहीन मुलींना प्रशिक्षण देण्यात जास्त आनंद मिळत असल्याचं प्रशिक्षक सांगतात. सर्वसाधारण आपली संकल्पना असते ना की ही मुलं अशी असतात, ह्या मुलांना कायम आधारच लागतो, तर नाही, ही मुलंसुद्धा किती
इंडिपेंडंट असतात, किती गोष्टी स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतात, किती हुशार असतात हे देखील समजतं. आणि हा अनुभव आमच्या शिक्षकांसाठी आणि इतर शिबिरार्थींसाठी देखील अत्यंत मोलाचा असतो. त्यामुळे आम्हाला अशा विद्यार्थ्यांचा सहभाग हा नेहमीच प्रोत्साहित करणारा असतो. उन्हाळ्यात अशी शिबिरं भरवून जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात, पण क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेल्या समर्थ व्यायाम मंडळाचं शिबिर आयोजित करण्याचा हेतू मात्र खूप वेगळा आहे. त्यांना क्रीडा संस्कृती रुजवायची आहे आणि उत्तम खेळाडू घडवायचे. म्हणूनच अशा प्रकारे दृष्टीहीन मुलींना इथं मनापासून मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचं हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. उन्हाळ्यात शिबिरांचं पेवच फुगतं. मोठ्या प्रमाणात पैसे आकारून अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं जातं. मात्र एक असंही शिबिर आहे की जिथं मुलामुलींमध्ये खरंच खेळाची आवड निर्माण व्हावी आणि मुलांनी काही तास का होईना मैदानात घालवावेत यासाठी व्हॉलीबॉल शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. भांडुपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये बहुतांश मुलं ही झोपडपट्टीतील राहणारी गरीब आहे. त्या गरीब मुलांकडून एकही पैसा फी म्हणून आकारली जात नाही. या शिबिराचा घेतलेला हा आढावा. या मुलामुलींपैकी बहुतांश मुलं ही भांडुपमधल्या झोपडपट्टीतली आहेत. यातल्या काहींच्या पायात बूटही नाही. या मुलामुलींपैकी काही जणांच्या आईवडिलांचं पोट अक्षरशः हातावर आहे. यातल्या अनेकांना शिबिर म्हणजे काय हे माहीत देखील नाही. इथे केवळ मनसोक्त खेळायला मिळतं म्हणून ही मुलं या शिबिरात येतात. इथं व्हॉलीबॉल खेळायला मिळतो, त्याचबरोबर फ्री टी शर्ट आणि शॉर्ट्स मिळतात, बरोबर अंडी आणि बिस्किटांचा खाऊही मिळतो. म्हणून यातील काही मुलं मुली आवर्जून व्हॉलीबॉल खेळायला येतात. मुझे यहाँ पे फ्री कोचिंग कैंप में आने को मिला और यहाँ पे सब नाश्ता भी फ्री वरी में वगैरह मिलता है और हमें यहाँ पे टी शर्टें और शॉर्ट्स शूज़ वगैरह भी फ्री में मिलती है. हमें बहुत अच्छा लगता है यहाँ पे, हमें बहुत मज़ा आता है, इन्जॉय करते हैं हम यहाँ पे खेलते हैं और हमारे यहाँ पे सब नशे वगैरह से हम दूर रहते हैं. यहाँ पे हम लोग को नाश्ता भी दिया जाता है हेल्दी, और हम लोग को जो नहीं आता है वॉलीबॉल में वो हम लोग की टीचर हम लोग को अच्छे से सिखाती है, और हम लोग को बहुत प्रोवाइड किया है यहाँ पे, वो भी फ्री है यहाँ पे, और जो हम लोग को नहीं आता है वो हम लोग को सिखाते हैं अच्छे से, और रोज़ सुबह हम लोग को एक्सरसाइज कराते हैं. ये हम लोग गरीब लोग के लिए बहुत अच्छा कैंप है क्योंकि यहाँ पे हमारे लिए पैसे भी नहीं लेते हैं और किट भी फ्री देते हैं और नाश्ता भी, जो हमारे लिए बहुत ज़रूरी है हमारे फिटनेस के लिए, ताकि हम घर पे जाएं हमें कुछ बोले ना, इसलिए हमें यहाँ पे नाश्ता भी दिया, जूस भी दिया जाता है और ख़ासतौर पर अंडा केला जिससे हमारी प्रोटीन मिलती है, और यहाँ पे हमें जूता वूता सब फ्री में मिलता है. मेरे पिताजी टैक्सी चलाते हैं और उनके पास इतना पैसा नहीं कि मुझे दूसरे क्लब्स वगैरह में डाल सके वॉलीबॉल की प्रैक्टिस के लिए. तो इधर हमारे एरिया में हमारे सर जमशेद सर है जो कोच है, तो उनकी वजह से आज मैं इस जगह पे खेल पा रहा हूँ. जैसे कि ग्राउंड कृष्णा मोटर, यहाँ हर चीज़ फ्री में मिल रही है हमें, और दूसरे कैंप वगैरह होते हैं तो उसमें पैसे लिए जाते हैं किड्स वगैरह के टी शर्ट्स सॉक्स जूते की वजह से. तो ये सबका पैसा हमने इधर से हमने एक रुपया नहीं लिया जा रहा है. गो 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 हेड, जाओ 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 पूरा सर्कल पे. माटुंग येथील खालसा कॉलेजमध्ये व्हॉलीबॉलचे कोच असलेले जमशेद फारुखी यांनी हे शिबिर आयोजित केले आहे. त्यांना केवळ मुलामुलींमध्ये व्हॉलीबॉलची गोडी निर्माण करायची आहे. त्यांना या शिबिरातून कोणत्याही प्रकारची कमाई करायची नाही. या गरीब मुलांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण देऊन त्यांना खेळाडू घडवायचे आहेत. ते या मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारत नाहीत. मैं स्लम में रहता हूं, जहां स्पोर्ट्स को दूर दूर तक कोई सपोर्ट नहीं करता. तो मैं जिस गेम में मेरा जिस गेम में पैशन है, मैं जो गेम खेलता हूँ उसी गेम में मैं अपने बच्चों को लेके जो फैसिलिटी मुझे बचपन में नहीं मिली मैं उनको वही अपना बचपन सोचकर इनको वो फैसिलिटी देने की कोशिश कर रहा हूँ. और कमर्शियल तो बिल्कुल भी नहीं है, हमारे पास अंडर प्रिविलेज चिल्ड्रन है और कुछ अच्छे घर के भी बच्चे हैं, लेकिन हमने सबको फ्री किया है. सबको इसलिए फ्री किया है कि गेम की तरफ आएँ, और गेम से ही तो ये बच्चे अच्छे बन सकते हैं. विशेष म्हणजे कोच जमशेद फारुखी गेल्या 2 वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेलेल्या झोपडपट्टीतील मुलांना इथं आणतात आणि त्यांना मोफत व्हॉलीबॉल शिकवतात, जेणेकरून ते व्यसनापासून दूर राहतील.
अगदी रस्त्यावर बसून व्यसन करणाऱ्या मुलांना फारुखी आणि त्यांची टीम स्वतः मैदानात उचलून आणते आणि त्यांना इथे व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण दिलं जातं. कॅम्प का सबसे अहम चीज जमशेद फारूकी सर ने भी बोला कि बच्चों को नशे से बचाना, गलत कामों से बचाना, क्योंकि जब हम साथ में रहते तो अक्सर जो चार पांच लड़के जो हमारे सामने से गुजरते उसमें से एक आध लड़का तो नशा करने वाला होता ही होता है. तो हमने एक अहम मकसद ही बना लिया कि हमको कुछ ना कुछ अपनी ज़िंदगी में बच्चों को नशे से बचाना ही बचाना है. खेळ असा आहे जिथे आपल्याला एकाच वेळेस टीमसोबत काम करायचं आहे, त्याच वेळेस स्वतःची प्रगती करायची आहे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तर ह्या वेगळा एक त्यांना तुमच्यामध्ये ही कमी आहे आणि तुमचं असं सगळ्यातून आम्ही त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. हे शिबिर मुळीच कमर्शियल नाही. मुला मुलींनी मैदानावर यावं, त्यांनी मनसोक्त खेळावं आणि त्यांना व्हॉलीबॉलचं टेक्निक कळावं यासाठी जमशेद फारुखी आणि त्यांची टीम या शिबिरात झटताना दिसते. म्हणूनच हे शिबिर इतर शिबिरांपेक्षा नक्कीच वेगळं ठरतं. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आता आपण जाणार आहोत धारावीत. धारावीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विविध खेळांच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ज्याप्रमाणे चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील मुलं आहेत, त्याचबरोबर धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्याही मुला मुलींचा समावेश आहे. या शिबिराद्वारे धारावीतील मुलांना आपल्यातील गुणवत्ता दाखवण्याची संधी दिली जाते. धारावीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला असे अनेक गुणवान खेळाडू दिसतात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. त्यांच्यातली हीच गुणवत्ता हेरून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम धारावीतल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केलं जातं. धारावीतल्या ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विविध खेळांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुला मुलींना मोफत प्रशिक्षण दिलं जातंय. त्या शिबिरात अनेक गरीब खेळाडू सहभागी झालेत. अनेकांकडे खेळासाठी लागणारे बूट आणि युनिफॉर्मही नाहीयेत. मात्र या शिबिरात खेळाडूंना युनिफॉर्म आणि नाश्ताही मोफत दिला जातो. या शिबिरात त्यांना खेळायची संधी तर मिळते आणि योग्य प्रशिक्षणही मिळतं. यामुळे धारावीतील ही मुलं या शिबिराला आवर्जून उपस्थिती लावतात. टक्के मैंने खो खो खेला है, फुटबॉल खेला है और रेसिंग के लिए भी गए हैं, कुश्ती भी खेला है स्कूल की तरफ से और खो खो तो आगे डिस्ट्रिक्ट तक का मैं इधर से जाके खेल चुका हूँ. ये तो बहुत फ़ायदेमंद है क्योंकि इधर फ्री में सिखाते और अच्छा भी कोचिंग करते. बाहर पैसे दे के इतना अच्छे नहीं सिखाते जितना यहाँ पर सिखाते और हम लोग डेली आते हैं. हमारा इतने फ्री में भेटला ते माझे आई वडिलांचे परिस्थिती नाही की मी तिथे जाऊन क्लबमध्ये खेळू, तर त्याहून मला इथे टाकला, मी इथे खेळतो. त्याहून इथे आम्हाला कॅम्पमध्ये कॅम्प पण भेटला. कॅम्पमध्ये आम्हाला जर्सी फ्री भेटली आणि नाश्ता फ्री भेटला आणि कोचिंग पण छान भेटते. त्याहून आम्हाला ते खूप छान वाटतं. यहाँ फ्रीमध्ये दिली जाते ट्रेनिंग और यहाँ मतलब पंचेस, किकेस, किकबॉक्सिंग, कराटे, टेनिस सब सिखाया जाता है. मतलब ये अच्छी बात है कि मतलब जो मतलब सीख नहीं सकते, जिन्हें सीखने नहीं मिलता, उनको स्कूल से ये फॉर्म दिया गया और मतलब कुछ लोगों को स्कूल से फॉर्म दिया गया और वो यहाँ आ रहे हैं. इथे इतर व्यावसायिक शिबिरांप्रमाणेच फक्त औपचारिक शिबिर किंवा मजा करण्याचं ठिकाण नसून इथे गांभीर्यानं क्रीडा प्रशिक्षण दिलं जातंय. धारावीतील या शिबिरांमध्ये इथल्या गरीब मुला मुलींच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं पैलू पाडले जात आहेत. आपल्या धारावीमध्ये जवळपास कुठेच असं मैदान उपलब्ध नाही आहे, पण शासनाच्या वतीने इतकं चांगलं मैदान इथं उपलब्ध झालेलं आहे. परत शासनाच्या वतीने जसे योजने थ्रू आपण फ्रीमध्ये हा समर कॅम्प ठेवलेला आहे की जास्तीत जास्त धारावीतले मुलं यात यावी, सहभाग घ्यावा आणि धारावीतलं जितकं फुटबॉलचं, खो खो जे बाहेरचे गेम्स आहेत किंवा इनडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत, त्यामध्ये कसं त्यांना वाव मिळेल की आपली त्यांना आपलं पोटेन्शियल आपलं कळेल त्यांना, अशा दृष्टिकोनातून आपण हा समर कॅम्प ठेवलेला आहे. इथे येणाऱ्या काही मुलांना हे क्रीडा शिबिर आहे याची कल्पनाही नाहीये. मात्र इथे आपल्याला आपला आवडता खेळ खेळता येतो आणि आपल्याला खेळ शिकवलाही जातो, त्यामुळे धारावीतील मुलं इथे येतात. ह्या मुलांचे पालक आपल्या मुलांना शिबिरात वगैरे घालण्याचा विचार करत नाहीत. मात्र जेव्हापासून धारावीत अशा प्रकारे मोफत आणि योग्यरित्या प्रशिक्षण देणारं शिबिर सुरू झालंय, तेव्हापासून या मुलांचे पालकही आता आपल्या पाल्याला शिबिरात आवर्जून घेऊन येत आहेत.
पालकांचा ह्या कॅम्पविषयी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. स्वतः पालक येतात, स्वतः पालक आपला इंटरेस्ट दाखवतात, पालकांनी जवळपास रोज इथं हजेरी लावतात, प्रत्येक आपल्या खेळाशी कोचेसना भेटतात, मुलाविषयी चौकशी करतात. बाहेरच्या दृष्टिकोनातून आपण कसं शासनाच्या ह्यातून आपण किती सुविधा उपलब्ध करतोय, किती कमी ह्याच्यात या सुविधा उपलब्ध होतात हे दृष्टिकोन आपण ठेवून त्यांना समर कॅम्पमधनं पालकांना पण आपण इन्क्लूड केलेलं आहे. ह्यामध्ये पालकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे. सरकारच्या अनेक योजना बारगळलेल्या असतात, सरकारी शिबिरात काय शिकवलं जाणार असाही अनेकांना प्रश्न पडेल. मात्र धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील या शिबिराचं आयोजन उत्तमरित्या करण्यात आलंय. इथे योग्यरित्या प्रशिक्षणही दिलं जात आहे, म्हणूनच हे शिबिर सरकारचं असूनही नक्कीच वेगळं ठरलंय. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. ही शिबिर अजिबात कमर्शियल नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक कमाई व्हावी या उद्देशाने या शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. समाजातील काही असेही प्रशिक्षक आहेत की ज्यांना खेळाप्रती खरंच आत्मीयता आहे आणि त्यांना मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करायची आहे, असं या शिबिरांचा आढावा घेतल्यावर आपल्या लक्षात येईल. समाजातील असे प्रशिक्षक आणि संस्था आपल्याकडे क्रीडा संस्कृती निर्माण करण्यात मदत करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कवलजीतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.